नमस्कार शेतकरी बंधूंनो, मृदा संवर्धन आणि शाश्वत एकरी 100 टन ऊस उत्पादन भाग 5 या सदरामध्ये आज आपल्याला ऊस पिकामधील अंतरमशागत, ऊस संख्या नियोजन आणि ऊस पिकाचे अर्थशास्त्र याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकामध्ये अंतरमशागतीची कामं करत असताना यामध्ये बाळभरणी, मध्यम भरणी आणि मोठी भरणी या अंतरमशागतीची कामं आपल्याला आज समजून घ्यायची आहेत. लागण झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्याचा ऊस असताना, म्हणजेच 45 ते 60 दिवस ऊसाचं वय असताना आपल्याला बाळभरणी करायची असते. मी या अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे की सरीचा आकार हा इंग्रजी यू आकार असला पाहिजे, म्हणजे बाळभरणी करणं सोपं जातं. बाळभरणी म्हणजे काय? ऊसाच्या दोन्ही बाजूला 4 ते 6 इंच अंतरावरती जसे आपल्या हाताच्या अंगठ्याच्या आकाराची बोटं असतात, तशा पद्धतीचे लोखंडी रॉडच्या सहाय्यानं किंवा कल्टिवेटरच्या दाताच्या सहाय्यानं किंवा जुन्या काळातल्या तिपणीच्या दाताच्या सहाय्यानं आपल्याला ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाती अवजार चालवायचा. हे अवजार जमिनीमध्ये 7 ते 8 इंच गेलं पाहिजे, जमीन फाटली पाहिजे, जमीन चिरली पाहिजे. यामुळं जमिनीमध्ये हवा जाते, त्याचबरोबर खोडकिडीचं नियंत्रण होतं, काही अंशी तणाचं नियंत्रण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत ते म्हणजे टाकलेलं खत मातीआड होतं. आणि टाकलेलं खत मातीआड झाल्यानंतर जमिनीमध्ये हवा गेल्यामुळं चांगला फुटवा जन्माला येतो. थोडक्यात, आपल्याला चांगला फुटवा जन्माला घालण्यासाठी बाळभरणी करायची आहे. बाळभरणी म्हणजे वरंब्यावर अवजार चालवणं नव्हे. काही शेतकरी चुकीच्या पद्धतीनं मशागत करतात, वरंब्यावर अवजार चालवतात, ऊसाच्या बुडाजवळ जास्त माती आणतात, त्यामुळं फुटवा फुटण्यास अडचण येते. म्हणून बाळभरणी करत असताना आत्ता सांगितल्याप्रमाणे फक्त जमीन चिरायची आहे, जमीन फाडायची आहे, जमिनीमध्ये हवा जाईल एवढी काळजी घ्यायची आहे, त्यामुळं चांगला फुटवा जन्माला घालणं सोपं जातं. तर शेतकरी बंधूंना, बाळभरणी हा विषय आपल्याला लक्षात आला. आता आपल्याला मध्यम भरणी हा विषय समजून घ्यायचा. ऊसाचं वय 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने असताना आपल्याला 10 फुटातले ऊस मोजायचे. 10 फुटातले ऊस मोजत असताना हे 5 ठिकाणी ऊस मोजायचे. सरीमधलं अंतर जर 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस असले पाहिजेत. सरीमधलं अंतर जर 4.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस असले पाहिजेत. आणि सरीतलं अंतर जर 5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस पाहिजेत. ऊसाचं वय 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने वय असताना आत्ता सांगितल्याप्रमाणे जर ऊस मोजले, ज्या दिवशी अपेक्षित संख्या मिळेल, मग तो 80वा दिवस असेल, 90वा दिवस असेल किंवा 100वा दिवस असेल, ज्या दिवशी आत्ता सांगितल्याप्रमाणे संख्या मिळेल त्या दिवशी आपल्याला मध्यम भरणी करायची आहे. म्हणजे त्यावेळचा 90 दिवसाचा खताचा डोस टाकून आपल्याला वरंब्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारायचा, म्हणजे वरंबा सपाट करायचा आहे. सरी वरंबा सपाट झाल्यामुळं उशिरा येणारा फुटवा आपल्याला थांबवणं सोपं जातं, यासाठी आपल्याला मध्यम भरणी करायची आहे. हे दुसरं काम झालं. आणि शेतकरी बंधूंना, जे तिसरं काम आहे ते म्हणजे मोठी भरणी. ठिबक सिंचनामध्ये 105 दिवसाचा ऊस असताना, म्हणजे 3.5 महिन्यानंतर मोठी भरणी करावी. आणि पाट पाण्याच्या शेतीमध्ये 120 दिवसाचा ऊस असताना, म्हणजे 4 महिन्याचा ऊस असताना मोठी भरणी करावी. मोठी भरणी करत असताना आपण सरीच्या जागी वरंबा करतो आणि वरंब्याच्या जागी सरी करतो. यावेळी शेवटचा खताचा डोस आपण टाकून भरणी करायची असते. भरणी करत असताना आपल्याला शेवटचा खताचा डोस टाकला, बोंड्यावर रोटावेटर मारला, त्यानंतर सरीच्या जागी वरंबा केला, वरंब्याच्या जागी सरी केली, मोठी भरणी केली. मोठी भरणी करत असताना ऊसाच्या बेचक्यामध्ये माती गेली पाहिजे एवढी काळजी घ्यावी. आणि ऊसाच्या दोन्ही बाजूला 1/2 फूट टेबल टॉप जमीन भोंड्यावर तयार झाली पाहिजे, या पद्धतीनं भरणी करायची. आणि भोंड्यामध्ये 2.5 कांड्या मातीमध्ये भोंड्यामध्ये बुजल्या पाहिजेत, या पद्धतीनं भरणी करायची. मोठी भरणी चांगली झाल्यामुळं शेवटचा खताचा डोस मातीआड करता येतो. मोठी भरणी चांगली झाल्यामुळं ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं, ऊस लोळण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला जोमदार ऊसाची वाढ यावेळी सुरुवात होत असते. म्हणून मोठी भरणी आत्ता सांगितल्याप्रमाणे 3.5 ते 4 महिन्याच्या ऊसाला करावी. शेतकरी बंधूंनो, बाळभरणी ऊसाची संख्या वाढवण्यासाठी केली जाते आणि मोठी भरणी 100% ऊसाचं कुटुंब नियोजन करण्यासाठी केली जाते. म्हणून बाळभरणी आणि मोठी भरणी यामधला फरक समजून घेऊन आपल्याला ही मशागतीची कामं करायची आहेत. काही शेतकरी मध्यम भरणी करत नाहीत, म्हणजे ऊसाच्या संख्येचं नियोजन करत नाहीत, ती करणं हे काळाची गरज आहे. ज्या शेतकरी बांधवांना मोठ्या भरणीच्या वेळी एकरामध्ये 55 ते 60 हजार ऊस आणि तोडणीच्या वेळी एकरामध्ये 40 ते 45 हजार ऊस संख्या राखण्याचं शास्त्र कळालं, ते शेतकरी 100 टनाच्या पुढे गेले. थोडक्यात शेतकरी बंधूंनो, ऊस संख्या नियोजनामध्ये भरणीच्या वेळी आपल्याला 55 ते 60 हजार ऊस ठेवायचे आहेत एकरी आणि तोडणीच्या वेळी 40 ते 45 हजार ऊस ठेवायचे आहेत.
एक चौरस फुटामध्ये एक ऊस असला पाहिजे. एका एकरचं क्षेत्रफळ 43,560 चौरस फूट असतं, म्हणजे तोडणीच्या वेळी 43,560 ऊस संख्या अपेक्षित आहे. ढोबळ मनानं कमीत कमी एकरी 40,000 आणि जास्तीत जास्त 45,000 ऊस तोडणी करताना पाहिजेत, आणि भरणी करताना आत्ता सांगितल्याप्रमाणे 55,000 ते 60,000 ऊस पाहिजेत. 55,000 ते 60,000 ऊस मोजण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा 10 फुटातले ऊस मोजा. सरीतलं अंतर 4 फूट असेल तर 10 ते 10 फुटात 50 ते 55 ऊस ठेवा. सरीतलं अंतर 4.5 फूट असेल तर 10 फुटात 55 ते 60 ऊस ठेवा. आणि सरीतलं अंतर 5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस ठेवा. सरीतलं अंतर 5.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 70 ते 75 ऊस ठेवा. आणि सरीतलं अंतर 6 फूट असेल तर 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस ठेवा. काही शेतकऱ्यांनी सरीतलं अंतर 7 फूट ठेवलेलं असेल तर 10 फुटामध्ये 95 ते 100 ऊस ठेवा. थोडक्यात मोठ्या भरणीच्या वेळी आत्ता सांगितलेली संख्या बघून जर कुटुंब नियोजन केलं तर ऊस संख्या नियोजन करणं सोपं जातं. थोडक्यात तोडणीच्या वेळी एकरामध्ये 40,000 जर ऊस मिळाले आणि एका ऊसाचं वजन आपण 2 किलो भरवू शकलो तर एकरामध्ये 80 टन, एका ऊसाचं वजन 2.5 किलो भरवू शकलो तर एकरात 100 टन, आणि एका ऊसाचं वजन 3 किलो भरवू शकलो तर एकरामध्ये 120 टन. तर 100 टनाच्या पुढे जाण्यासाठी एकरात 40,000 ऊस पाहिजेत आणि प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 ते 3 किलो भरलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, योग्य वेळी योग्य काम म्हणजेच राईट टाईम राईट ऑपरेशन या तत्वांचा जर वापर केला तर पहिल्या 4 महिन्यापर्यंत ऊस शेतीमध्ये सगळी कामं आहेत. 4 महिन्यानंतर आपल्याला तसं बघायला गेलं तर पाणी देण्याशिवाय फारशी काही कामं नाहीत. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की पहिले 4 महिने प्रामाणिकपणे लक्ष दिल्यास आपल्याला प्रत्येक शेतकरी बांधवांना एकरी 100 टनाच्या पुढे जाता येतं. आणि हे सगळं करत असताना एकरी ऊस उत्पादन करण्यासाठी 100 टन उत्पादन करण्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे. शेतकरी बंधूंनो, ऊसाचं अर्थशास्त्र समजून घेत असताना आपल्याला अलीकडच्या काळात खताच्या किमती ह्या वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळं खतावरचा खर्च हा जास्त होण्याची शक्यता आहे. पूर्वी हा 18 ते 20 हजार रुपये एकरी खर्च व्हायचा, तो आता अलीकडच्या काळात 25,000 गेलेला आहे, 30,000 गेलेला दिसत आहे. आपल्याला एकूण खर्च जर बघितला आणि वेगळ्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हटलं तर 1 टन ऊस निर्माण करण्यासाठी कमीत कमी 750 रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजे एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढण्यासाठी 75,000 खर्च अपेक्षित आहे. मग यामध्ये मशागतीची कामं आहेत, बेण्याचा खर्च आहे, सरी काढण्याचा खर्च आहे, बेणे प्रक्रियाचा खर्च आहे, रासायनिक खताचा खर्च आहे, फवारण्याचा खर्च आहे, मशागतीचा खर्च आहे. एकंदरीत लागणीपासून ऊस तोडणीपर्यंतचा खर्च हा टनाला 750 रुपये, एकरी 75,000 हा कमीत कमी अपेक्षित आहे. काही ठिकाणी हा खर्च टनाला 1,000 रुपये म्हणजे एका एकरसाठी 1 लाख रुपयेपर्यंत खर्च जाताना दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे सगळं शास्त्र आपण समजून घेतलं आणि ते शेतामध्ये उतरवलं तर आपण सगळे शेतकरी बांधव एकरी 100 टनाच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. म्हणून मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो नेचर केअर फर्टिलायझर्स लिमिटेड विटा जिल्हा सांगली. नमस्कार.